रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली या ठिकाणापासून 21 किलोमीटर अंतरावरती असलेलं पालगड हे गाव आहे। साने गुरुजींचं जन्मगाव असलेलं हे पालगड आणि पालगडच्या लगत असलेला टेकडीवरती पालगड हा किल्ला आहे, त्यावरती असलेलं सुंदर असं स्मारक। जय शिवराय शिवजन्मभूमी ट्रेकर सिटो चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेला पालगड हा किल्ला, या किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही आलेलो आहे। 1330 फूट उंची असलेला पालगड हा किल्ला आहे आणि पायथ्याशी पालगड हे गाव आहे। साने गुरुजींचं जन्मस्थान असलेला हे पालगड गाव आणि आता किल्ल्याच्या इथे पाठीमागं पायथ्याशी आपण गाडी पार्क करून पुढे चाललेलो आहे। माझ्यासोबत रोशन, संजय आणि सुनील। आजचा कोकण मोहिमेतला दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातला दुसरा किल्ला। काल 4 किल्ले बघितले, सकाळी गोवळकोट म्हणजेच गोविंदगड बघितला आणि आत्ता आलेलो आहे पालगडला। आणि आता पालगड पाहून परतीच्या प्रवासामध्ये किल्ले जे असतील ते बघण्याचा आमचा प्रयत्न आहे। पालगड पाहण्यापूर्वी आम्ही दापोली बीचवरती गेलो होतो, थोडा समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेतला, 1.5 तास तिथे समुद्रकिनाऱ्यावरती घालवला, मजा आली खूप। आणि आत्ता आलेलो आहे पालगडवरती, उन्हाचा प्रहर आहे आणि आता वाजलेले आहेत 1:45, ऊन कडाक्याचं ऊन आहे। किल्ला पाहून, किल्ला छोटा खाणे आहे, जवळपास 15 एकरमध्ये असलेला हा किल्ला मध्यम श्रेणीचा किल्ला आहे आणि गाडी एकदम पायथ्याशी असल्यामुळे जवळपास फक्त 10 मिनटं तुम्हाला 10 मिनटात तुम्ही आरामात किल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचू शकता असा पालगड किल्ला आहे। 2 तोफा किल्ल्यावरती आहेत आणि बुरुज आजही शाबूत आहेत, बरेचसे अवशेष आहेत, ते आपण एक्सप्लोर करू या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि किल्ल्याच्या चढायला सुरुवात होते इथे, इथे 2 तोफा आहेत, दोन्ही बाजूला 2 तोफा आपल्याला या ठिकाणी दिसतील। 3 तोफा समोरचा बघा, तो जिथे दिसतोय तिथपर्यंत हा पायरी मार्ग आहे आणि फार सोप्पा श्रेणीतला हा पालगड किल्ला आहे। आणि थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत या ठिकाणी तोफगाडी बसवण्यात येणार आहे, त्याचा 16 देखील या ठिकाणी होणार आहे। त्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। इथे प्रवेशद्वारावरती एक बॅनर लावलेला आहे, किल्ल्यावरती कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन किंवा धूम्रपान केल्यास, मद्यपान केल्यास त्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी एक ग्रामस्थ मंडळ आहे। आणि एकदम योग्य असा फलक या ठिकाणी लावलेला आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आपण किल्ल्यांवरती बघतो मद्यपान करून दारू पिऊन त्या ठिकाणी बाटल्यांचा खच आपल्याला पाहायला मिळतो, तर हे होऊ नये, या किल्ल्यावरती पावित्र्य राखलं जावं या दृष्टीने या ठिकाणी ग्रामस्थांनी जी काळजी घेतली त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद। किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार, सह्याद्री प्रतिष्ठान, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, या ठिकाणी सूचना फलक आहे आणि बरोबर याच्या उजव्या बाजूला ही एक तोफ आहे। त्यानंतर इथे आणखी हा जो भगवा ध्वज आहे, इथे एक ध्वजाच्या बरोबर खाली आणखीन एक तोफ आहे आणि याच्या पाठीमागे आणखीन एक ध्वजस्तंभ आहे। आपण किल्ला बघूयात। प्रवेशद्वाराच्या समोर असलेली ही एक तोफ आहे, त्यानंतर पलीकडे ध्वजस्तंभाच्या खाली एक तोफ आहे। 2 तोफा किल्ल्यावरती आहेत, आणखी आपण किल्ल्यावरती बघूया आणखी अवशेष काय बघण्यासारखे। ध्वजस्तंभाच्या बाजूला इथे एक पाण्याची टाकी आहे, हौद सारखा आहे, जास्त खोली नाही आहे आणि गोलाकार आहे,
आणि जो बऱ्याच वास्तूंचे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील इथे देखील आहे. आणि महाराजांचं एक स्मारक या ठिकाणी आणि बघण्यासारखं स्मारक आहे. बेडकाच्या आवाजाला गाडीचा आवाज म्हणतात म्हणतो काय सांगायचं. खूप छान असं स्मारक या किल्ल्यावरती अलीकडच्या काळामध्ये उभारण्यात आलेलं आहे. ज्यांचे हात किंवा ज्यांची मदत या स्मारकाला लागली त्यांना खरंच हृदयाच्या अंतकरणापासून सलाम. स्मारकाच्या पाठीमागे आपण पाहूया तटबंदीची भिंत आहे. छोटेखानी असलेला पालगड किल्ला आणि या शेवटच्या टोकावर एक बुरुज आहे त्रिकोणी आकाराचा. एक ध्वजस्तंभ आहे आणि वास्तूंचे अवशेष एक पाण्याचं टाकासारखं एक त्या स्मारकासमोर. त्यानंतर दोन तोफा किल्ल्यावरती आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या खाली दोन तोफा. बांधलेल्या प्रत्येक किल्ल्याला दोन प्रवेशद्वार किंवा त्याहून अधिक प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतील. आणि पायथ्याशी असलेलं गाव छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पालगड किल्ला आहे. परंतु फारसा इतिहास या किल्ल्यावरती घडलेला नाही किंवा जास्त ऐतिहासिक घटना त्या पालगड किल्ल्यावरती घडलेल्या नाहीत. त्यामुळे फारशा नोंदी पालगड किल्ल्याच्या आपल्या इतिहासामध्ये आठवत नाहीत किंवा दिसत नाहीत. छोट्या खाणी असलेला हा किल्ला पालगड किल्ला प्रवेशद्वार याचं उद्ध्वस्त झालेलं आहे, भग्नावस्थेमध्ये आहे. परंतु बुरुज आणि अनेक अवशेष किल्ल्यावरती आजही शाबूत आहेत. वाड्यांचे वास्तूंचे अवशेष किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील. छोट्या ठिकाणी असलेला किल्ला परंतु किल्ल्यावरती जर आपण अधिक जर काय बघितलं तर या ठिकाणी वास्तूंचे वाड्यांचे अवशेष आहेत. एक पाण्याची टाकी आहे. किल्ल्यावरती दोन तोफा आहेत. त्यानंतर महाराजांचं एक छान आणि नजरेत भरणारं एक स्मारक त्या ठिकाणी किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पायरी मार्ग जिथे चालू होतो त्या ठिकाणी दोन तोफा, अशा एकूण चार तोफा या ठिकाणी आहे. आणि गावामध्ये एक तोफ असल्याची नोंद आपल्याला किल्ल्याच्या इतिहासामध्ये पाहायला मिळते. अशा एकूण चार तोफा आणि गावातली एक पाचवी तोफ या परिसरामध्ये आहे. आणि लवकरच त्या किल्ल्यांवरती ज्या तोफा आहेत त्या तोफांना तोफगाडे बसवण्याचं काम स्यारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे किल्ल्याच्या सौंदर्यात आणखीन भर त्या तोफगाड्यांच्या मार्फत येणार आहे. आणि छोटेखाणी असलेला छोटासा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. त्यामुळे एक विशेष महत्त्व या पालगडला नक्कीच आहे. किल्ला आपला पाहून झालेला आहे आणि आता गडवतर होण्याची वेळ. आपल्याला व्हिडिओमधली माहिती, पालगडची माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा लवकरच भेटू अशाच एका किल्ल्यावरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.